students, welcome all of you to Inman Standard. Today we are going to learn lesson number 1, sets. Now, ha lesson start karnyaadhi apan some examples in our surrounding. Aapya aajubajucha parisaramadhi kahi examples bahuya. Jasa ki flowers cha bouquet, piles of books, then flock of birds, collection of numbers. Ha sathi apan special word use karto. जो आपल्याला ऑब्जेक्टचं कलेक्शन दाखवण्यासाठी जसं की फ्लॉवरचं कलेक्शन दाखवण्यासाठी आपण बुके हा वर्ड यूज केला. नंबरचं कलेक्शन दाखवण्यासाठी आपण नंबर्स कलेक्शन हा वर्ड यूज केला. फ्लोक्स ऑफ बर्ड्स, बर्ड्सचं कलेक्शन दाखवण्यासाठी आपण कोणता वर्ड यूज केला? फ्लोक्स. असं सगळ्यासाठी डिफरंट वर्ड्स आहेत. मग ह्या सगळ्या ऑब्जेक्टच्याच कलेक्शनला आपण काय म्हणणार आहोत? सेट्स. जसं डिफरंट स्पेशल नाव आहे ह्या सगळ्यांचं, ह्या सगळ्या ऑब्जेक्टचं कलेक्शन्स म्हणजेच काय असणार आहे? सेट्स असणार आहे. आता आपण सेटची डेफिनेशन लर्न करण्याआधी काही एक्झाम्पल्स बघूयात. फॉर एक्झाम्पल, डेज ऑफ वीक हे पण ऑब्जेक्टचं कलेक्शन आहे. कोणत्या ऑब्जेक्टचं? तर डेज. आपल्या वीक मधल्या डेजचं कलेक्शन आहे, त्याला आपण स्पेशल वर्ड केलं. कोणता? वीक. सिमिलरली मंथ्स इन अ इयर, आपल्या वर्षामध्ये एकूण महिने, त्यासाठी पण आपण एक मंथ्स इन अ इयर हा एक स्पेशल वर्ड यूज केलाय. म्हणजेच काय? सगळ्यांचा सेम मीनिंग काय आहे? तर ऑब्जेक्टचं कलेक्शन. ओके, त्यासाठी आपण स्पेशल वर्ड यूज केले. ह्या सगळ्यांचा एकच, सगळ्यांच्या पाठीमागे एकच बेस आहे, तो म्हणजे कोणता? ऑब्जेक्टचं कलेक्शन. दिस कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड अ सेट. आता आपण प्रॉपर डेफिनेशन बघूया सेटची. ओके, इफ वी कॅन डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाइड द ऑब्जेक्ट ऑफ द गिवन कलेक्शन, then that collection is called a set. आपल्या कलेक्शन मध्ये ऑब्जेक्ट्स आपल्याला क्लिअरली अँड डेफिनेटली कॉन्फिडेंटली डिसाइड करता आलं पाहिजे, then that collection is called a set. फॉर एक्झाम्पल, डेज ऑफ वीक आपण कॉन्फिडेंटली अँड क्लिअरली डिसाइड करू शकतो, देअर आर 7 डेज इन अ वीक. देन मंथ्स इन अ इयर, देअर आर 12 मंथ्स इन अ इयर. क्लिअरली अँड डेफिनेटली अँड कॉन्फिडेंटली आपण तो ऑब्जेक्ट्सचं कलेक्शन डिसाइड करू शकतो. देन नॅचरल नंबर्स इनफायनाईट असले, पण नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम 1, 2, 3 अँड सो मेनी. इन दिस वे आपल्याला सगळ्यांना काय डेफिनेशन सांगू शकतो आपण? इफ वी कॅन क्लिअरली अँड डेफिनेटली डिसाइड द कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट, देन दॅट कलेक्शन इज कॉल्ड अ सेट. बघा, आपण अजून काही एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते. फर्स्ट एक्झाम्पल इज ब्रेव चिल्ड्रन्स इन अवर क्लास. आता ही सगळी एक्झाम्पल आता आपण बघितली स्टार्टला, फ्लोक्स ऑफ बर्ड्स, पाईल्स ऑफ बुक्स, काय ती वेगळी असू शकतात. आता मी सांगते एक एक्झाम्पल बघा. ब्रेव चिल्ड्रन्स इन अवर क्लास. सांगा बरं, डेफिनेटली आणि क्लिअरली पटकन नंबर सांगू शकतो का आपण आपल्या क्लास मधला? नाही नाही, आमच्या क्लासमध्ये 7 स्टुडंट्स आहेत, किती ब्रेव असं नाही, बाकीचे सुद्धा असतील. सेकंड एक्झाम्पल, हॅपी चिल्ड्रन्स इन अवर क्लास. सेकंड एक्झाम्पल इज हॅपी चिल्ड्रन्स इन अवर क्लास. आहेत का हॅपी चिल्ड्रन्स? सगळेच हॅपी असतात. म्हणजे आपण ह्या एक्झाम्पल मध्ये क्लिअरली आणि डेफिनेटली ऑब्जेक्टचं कलेक्शन करू शकत नाही, म्हणून ती एक्झाम्पल्स सेट्स नाहीये. बघा, ब्रेव चिल्ड्रन्स इन क्लास, हॅपी स्टुडंट्स इन अवर क्लास, आहेत का हॅपी? सगळेच हॅपी असतात. डेफिनेटली आणि क्लिअरली ज्या ऑब्जेक्टचं कलेक्शन आपल्याला डिसाइड करता येऊ शकतो, देन दॅट कलेक्शन इज कॉल्ड सेट्स. मग आता सांगितलेल्या एक्झाम्पल मध्ये आपण क्लिअरली आणि डेफिनेटली त्याचं कलेक्शन करू शकत नाही, म्हणून ती एक्झाम्पल सेट्स नाहीये. अजून एक एक्झाम्पल, स्ट्रॉंग फोर्स इन महाराष्ट्र. सगळेच फोर्स आपले स्ट्रॉंग आहे, की कोणता पर्टिक्युलर एकाबद्दल आपण मेन्शन करू शकत नाही की हा स्ट्रॉंग आहे? म्हणजे आपल्याला हे एक्झाम्पलचं डिटेक्शन करताना थोडस कन्फ्युजन होतं ना. डिरेक्टली आपण जसं डेज ऑफ वीक म्हणल्यानंतर आपल्याला डिरेक्टली कोण म्हणून येतं? देअर आर 7 डेज. ओके, तसं स्ट्रॉंग फोर्स इन महाराष्ट्र असं आपल्या कोणून निघले की आपण डेफिनेटली आणि क्लिअरली सांगू शकतो का? नाही. पटकन अशी नावं घेतो का? नाही घेऊ शकतो. बरोबर आहे. म्हणून ती एक्झाम्पल्स काय नाहीये? सेट्स नाहीये. अगेन आय रिपीट द डेफिनेशन ऑफ सेट्स, इफ वी कॅन डेफिनेटली अँड क्लिअरली
तुम्हाला सेटची डेफिनेशन क्लियर झाली पाहिजे. असं ऑब्जेक्ट्सचं कलेक्शन की जे आपण सांगितल्यानंतर क्लिअरली आणि डेफिनेटली विदाउट लूजिंग अवर कॉन्फिडन्स जे आपण कलेक्शन सांगू शकतो तेच म्हणजे काय आहे सेट्स. ओके, देन सम रिलेटेड पॉइंट्स टू सेट्स. जनरली सेट्स आर डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स. सेट्स कशा डिनोटेड? द नेम ऑफ द सेट इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स ए बी सी डी अप टू झेड. आपण सेट्स हे ए बी अप टू झेड त्या लेटर्सने डिनोट करणार आहे. अँड एलिमेंट्स ऑफ द सेट आणि त्या सेट मधले एलिमेंट्स और मेंबर्स हे आपण स्मॉल लेटर एलिमेंट्स अँड मेंबर्स कोणत्या लेटरने डिनोट करणार आहोत स्मॉल लेटर्स. नेम ऑफ द लेटर्स इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर. ओके, देन न्यू पॉइंट मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. ओके, देन देर आर टू मेथड्स वी सी सायमल्टेनियसली वन बाय वन. फर्स्ट मेथड इज लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. दोन मेथडला लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड आपण कोणतंही ऑनलाइन कधी यूज करू शकतो. बघा त्याचे रूल्स पण काय आहेत लिस्टिंग मेथडचे. फर्स्ट रूल इज वी राईट ऑल द एलिमेंट्स ऑफ अ सेट इन कर्ली ब्रॅकेट. त्या मेथडचे रूल काय बघा लिस्टिंग मेथडचे. वी राईट ऑल द एलिमेंट्स ऑफ अ सेट इन कर्ली ब्रॅकेट. आपण ह्या एलिमेंट्स ह्या सेटचे एलिमेंट्स कसे घेणार राईट डाऊन करणार आहोत इन कर्ली ब्रॅकेट. देन सेकंड रूल इच एलिमेंट इज रिटन ओनली वन्स अँड सेपरेटेड बाय कॉमा. एक एलिमेंट आपण एकदाच राईट डाऊन करणार आहे आणि दोन एलिमेंट आपण सेपरेट कशाने करणार आहोत कॉमनी सेपरेट करणार आहोत. देन थर्ड रूल द ऑर्डर ऑफ एलिमेंट इज नॉट इम्पॉर्टंट इट इज बट इट इज नेसेसरी टू राईट ऑल द एलिमेंट्स ऑफ द सेम. ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट पुढे मागे झाला सिक्वेन्स तरी काही हरकत नाही पण राईट कुठेही पुढे मागे पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये आपण काय करणार नाही आहोत मिसिंग करणार नाही आहोत नंबर्स. इट इज नेसेसरी टू राईट ऑल द एलिमेंट्स ऑफ द सेट. इझी रूल्स आहेत बघा. आता आपल्याला एक्झाम्पल बघितल्यानंतर लक्षात येईल. सेट ऑफ ऑल नंबर्स बिटवीन 1 to 10. व्हॉट इज एक्झाम्पल? सेट ऑफ ऑल नंबर्स बिटवीन 1 to 10. ओके, मग काय होईल सेट रूल फॉलो करून आपण हा सेट फॉर्म करूया. वी डिनोट दिस सेट बाय कॅपिटल लेटर्स मी जनरली ए नाव घेऊ. तुम्ही कोणतंही घेऊ शकता. इज इक्वल टू वी राईट ऑल द एलिमेंट्स इन कर्ली ब्रॅकेट. कशामध्ये लिहिणार आहोत आपले एलिमेंट सगळे कर्ली ब्रॅकेट मध्ये. काय सेट आपला? सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 to 10. कोणते ऑड नंबर्स आहे? 3, 5, 7 and 9. बिटवीन सांगितल्यामुळे 1 त्याच्यामध्ये अलाउड होणार नाही. इच एलिमेंट इज सेपरेटेड बाय कॉमा. ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट. इज ऑल्सो रिटन एज 5, 3, 7, 9. ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट बट इट इज नेसेसरी टू राईट ऑल द एलिमेंट्स ऑफ द सेट. ओके, बघा मला असं लक्षात आलं तुमच्या लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. वी लिस्ट द एलिमेंट इन कर्ली ब्रॅकेट. ओके, इच एलिमेंट इज सेपरेटेड बाय कॉमा. ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट. वन मोर एक्झाम्पल. लेटर्स इन द वर्ड जहां आय जरी 3 टाइम्स जरी रिपीट झाला असला तरी आपण तो रिटर्न ओनली
words. Okay, then second method of writing says, second method is rule method or set builder form. Second method, rule method or set builder form. पहली मेथड पण इजी आहे, त्याच्या नावातच आहे रूल मेथड. काय इंग्लिश मेथड, इन दिस मेथड वी डू नॉट लिस्ट द एलिमेंट, डू नॉट इन दिस मेथड वी डू नॉट लिस्ट द एलिमेंट्स. वी टेक अ रिप्रेजेंटेटिव, जनरल एलिमेंट एज अ वेरिएबल एंड इट इज फॉलोड बाय अ वर्टिकल लाइन, फॉलोड बाय अ वर्टिकल लाइन और कोलम. रूल्स बघा काय, इन दिस मेथड आपण इथं ह्याच्या अपोजिट मेथड आहे, वी डू नॉट लिस्ट द एलिमेंट्स. त्याच्यानंतर काय करणार आहे, त्या सर्व एलिमेंट्सला रिप्रेझेंट करणार आपण एक जनरल एलिमेंट म्हणजे व्हेरिएबल चूज करणार आहे. त्या व्हेरिएबल नंतर एक व्हर्टिकल लाईन घेऊन त्या व्हेरिएबल त्या सेटचा जो काय रूल सांगत असेल तो आपण वर्ड्स मध्ये राईट डाऊन करणार आहोत. बरोबर, ह्याच्या अपोजिट ही मेथड आहे. इतर मेंबर्स एलिमेंट्स आपण लिस्ट करतोय कॉमन आणि सेपरेट दाखवतोय, तर त्याच्या बरोबर अपोजिट आपण लिस्ट करणार नाही आहोत. एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे जनरल एलिमेंट व्हेरिएबल सपोज करणार आहोत, त्यानंतर व्हर्टिकल राईट आणि राईट द रूल ऑफ दिस सेट. एक्झाम्पल घेतल्यानंतर लक्षात येईल. आपण एक्झाम्पल घेऊ, एक्झाम्पल सेट ऑफ इव्हन नंबर्स बिटवीन 1, 2, 3. Set of even numbers between 1 to 10. बघा, ह्या सर्व नंबर्स आता फर्स्ट आपण लिस्टिंग मेथड मध्ये राईट करतो. ऑड नंबर्स बिटवीन, इव्हन नंबर्स बिटवीन 1 to 10, 2, 4, 6, 8. 10 अलाउड होणार नाही. आता आपल्याला हा सेट लिस्टिंग मेथड मध्ये मी मुद्दा म्हणून लिहिलेला आहे आपल्याला कळण्यासाठी. आपल्याला डिरेक्टली ह्याच्यावरून पण रूल मेथड राईट डाऊन करता येईल. ए इज इक्वल टू, वी डू नॉट लिस्ट द एलिमेंट, वी सिलेक्ट द जनरल एलिमेंट टू रिप्रेझेंट दिस सेट. कोणता जनरल व्हेरिएबल आपण यूज करूया, एक सपोज करूया. त्यानंतर एक व्हर्टिकल लाईन, तिला आपण कोण ना समजणार आहोत. ह्या सर्व एलिमेंट्सला रिप्रेझेंट करणार आपण एक व्हेरिएबल सिलेक्ट केला आहे, तो म्हणजे कोणता एक्स सिलेक्ट केला. एक्स नंतर एक व्हर्टिकल लाईन, देन एक्स इज राईट डाऊन द रूल. व्हॉट इज द रूल, व्हॉट इज दिस एलिमेंट, दिस एलिमेंट्स आर द इव्हन नंबर्स, देन राईट दिस रूल एक्स सच दॅट एक्स इज अ इव्हन नंबर्स, इव्हन नंबर्स बिटवीन 1 to 10. This is a rule method. We select a variable to represent this set x such that x is a even numbers between 1 to 10. One more example. सपोज ए इज अन एलिमेंट ऑफ सेट ए. ए हा इन जनरल, ए हा स्मॉल, ए हा कॅपिटल एच
सा एलिमेंट आहे जिथे सेलचा मेंबर आहे आपण हे सिंबॉलिकली कसं राईट करणार आहोत ए बिलॉंग्स टू ए ह्या वर्डचं नाव काय या सिंबॉलचं मीनिंग बिलॉंग्स टू मीन्स ए इज एन एलिमेंट ऑफ सेट ए हा स्मॉल ए ह्या एचा मेंबर आहे फॉर एक्झाम्पल इथे लिहूया बघा आपण फायू बिलॉंग्स टू ए मीन्स फायू इज अ मेंबर ऑफ सेट कॅपिटल ए फायू हा या सेटचा मेंबर आहे हे बघा नाईन सॉरी टेन डज नॉट बिलॉंग्स टू ए इट इज सिम्बॉलिकली रिटन एज दिस इज सिम्बॉल एंड देन वर्टिकल लाइन टेन डज नॉट बिलॉंग्स टू ए दहा मेंबर नाही आपण सिम्बॉलिकली कसं राईट डाऊन करणार टेन डज नॉट बिलॉंग्स टू ए फायू बिलॉंग्स टू ए मीन्स फायू इज अ मेंबर ऑफ कॅपिटल ए फायू हा त्या सेटचा कॅपिटल आपण इन जनरल घेतलं ए बिलॉंग्स टू ए मीन्स ए इज अ एलिमेंट ऑफ सेट ए इफ ए डज नॉट बिलॉंग्स टू ए देन सिम्बॉलिकली इट विल बी प्रेझेंटेड एज ए डज नॉट टू ए ओके आपलं एक्झाम्पल समजून घेऊयात क्यू इज इक्वल टू पी अपॉन क्यू सच दॅट दोन व्हेरिएबल्स आहेत आपला हा तुम्हाला लक्षात आला असेल हा रॅशनल नंबर्स असेल आपण ऑलरेडी एट स्टँडर्ड मध्ये स्टडी केली पी अपॉन क्यू सच दॅट पी अपॉन क्यू बिलॉंग्स टू आय कॉमा क्यू इज नॉट इक्वल टू झिरो मीन्स पी अपॉन क्यू बिलॉंग्स टू आय मीन्स पी आणि क्यू हे इंटिजर्स असेल आहे आणि ऍट अ टाइम नॉट इक्वल टू झिरो आणि क्यू काय नसला पाहिजे झिरो नसला पाहिजे आपण हे रूल मेथडचं एक्झाम्पल स्टडी करतो म्हणजे रूल मेथड मध्ये एवढीच त्याच्या मागची एकच फॅक्ट आहे सांगण्याची की रूल मेथड मध्ये आपण लिस्ट न करता जेवढं शॉर्ट मध्ये आपल्याला तो रूल सांगता येईल त्यामध्ये असं पण लिहू शकता वर्ड्स मध्ये आणि असं सिम्बॉलिकली पण रिप्रेझेंट करू शकता पी अपॉन क्यू सच दॅट पी कॉमा क्यू बिलॉंग्स टू आय क्यू इज नॉट टू झिरो आता अजून आपण एक एक्झाम्पल घेऊया आणि ते दोन्ही सेट मध्ये लिहून राईट करू एक्झाम्पल रिप्रेझेंट करणारा एक सिंगल व्हेरिएबल चूज करूया एक्स त्यानंतर मल्टिपल लाईन सच दॅट इट इज कॉल्ड ॲट सच दॅट एक्स सच दॅट एक्स इज अ काय आहे एक्स ह्या सर्व एलिमेंट्सचा हा रिप्रेझेंटेटिव्ह आपण सिलेक्ट केला एक्स इज अ व्हॉट इज द एक्स काय आहे हे सगळे मल्टिपल्स ऑफ टू जर ऑड नंबर्स म्हणलं तरी चालेल दोन्ही टाईपने आपल्याला लिहिता येईल किंवा मल्टिपल ऑफ टू x is a multiples of 2 kutparyant ahe multiples of 2 and but less than 15 multiples of 2 ahe pan kutparyant less than 15 similarly ajune apan kasha type mध्ये लिहू शकतो बघा x such that x is a even natural number numbers less than 15 किंवा 1 between 1 to 15 अशा टाईप मध्ये लिहिलं तरी चालेल ओके x such that x is a even natural numbers less than 15 अजून पण मोर एक्झाम्पल लिहूयात लिस्टिंग मेथडसाठी वाय इज अ कलर इन रेनबो
step in listing method. तो कौन-कौन से कलर से? Seven colors. Red, yellow, indigo, green, blue, purple. Sorry, what? 1, 2, 3, 4, 5, 6. One is remaining red, yellow, green, blue, violet, and listing method.